तावते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील जिल्हा दौऱ्यावरती आहेत. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मंत्री पाटील यांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात आढावा घेतलाय. नुकसानीचे पंचनामे सुरू असून पंचनामे पूर्ण होतात नुकसानग्रस्तांना मदत मिळणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लांबलेल्या निवडणुकीबाबत विचारणा केली असता कोविडमुळे आहे त्या संचालक मंडळालाच मुदतवाढ देण्यात आली असल्याचं सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, विक्टर डांटस, काका कुडाळकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, शफिक खान आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक विशेषतः 17 जिल्हे असे की त्या 17 जिल्ह्यामध्ये अजून पॉझिटिव्हचा रेट कमी होत नाही. आज तारीख 22 आहे. सध्या जो लॉकडाऊन जाहीर केला ते 1 तारखेला आहे. साधारणपणे 30-31 तारखेला आढावा घेऊन त्याबाबत शासन निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमी आपण पुढे ढकलेलं आहे. आज जो दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये सर्वांनी सोशल डिस्टन्स पाळलेलं आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.